सगळे रेडी वेंकीच्या आजीचं तिच्या परिसराशी एक खास नातं आहे. एके दिवशी वेंकी आपल्या या आजीबरोबर बागेत जायचं ठरवतो. त्याचा हा फेरफटका म्हणजे एक वेगळीच धम्माळ ठरते. हा गोष्टीचं नाव आहे आजीबरोबर बागेत. ओरिजिनल स्टोरी नानीज वॉक टू द पार्क. मूळ लेखिका आहेत दीपा बलसावर. चित्र काढली आहेत दीपा बलसावर यांनीच आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे वंदना कुलकर्णी. ही गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स. गोष्ट सांगितली आहे आसावरी दोशी. अशा अनेक गोष्टी आणि अनेक लेख ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.books.com. चला फेरफटका मारायला येत आहे ना. आठवड्यातून एकदा वेंकीची आजी बागेत चालायला जायची. त्या दिवशी वेंकीलाही आजीबरोबर बागेत जायची हुक्की आली. हे बघ, मी हळूहळू चालते, तिथे पोचायला मला बराच वेळ लागेल. हं, आजी म्हणाली. मला चालेल, वेंकी म्हणाला. मग आजीने तिची खरेदीची पिशवी उचलली आणि ती घराबाहेर पडली. तिने रस्ता ओलांडायला सुरुवात केली. अगं आजी, बाग तर त्या बाजूला आहे की, वेंकी म्हणाला. आपण या बाजूने जाणार आहोत, खजिना गल्लीतून. खजिना गल्ली, किती छान नाव आहे या बाजारासाठी. इथल्या दुकानात सगळं काही मिळतं. आजीची खरेदी करून झाली तेव्हा वेंकीने फाटकाकडे बोट दाखवून विचारलं. आजी, आपण या जवळच्या रस्त्याने बागेत जायचं का? आपण लगेच तिथे पोचू. नको, आपण सौंदर्य गल्लीतून बागेत जाऊया, आजी म्हणाली. या सौंदर्य गल्लीत लोक छान छान गोधड्या शिवतात. एकीने आजीला एक गोधडी दिली. त्या गोधडीमध्ये वेंकीला त्याच्या आवडत्या साडीचा एक तुकडा दिसला आणि आईच्या कुडत्याचाही एक तुकडा त्यात होता. आता आपण बागेत जायचं? वेंकीने विचारलं. आता एक जस्ट गोधडीचा अर्थ, जुन्या मऊ सुती साड्यांचे कपड्यांचे तुकडे एकत्र शिवून गोधडी बनवली जाते. अंगावर पांघरण्यासाठी उबदार चादरीसारखा तिचा उपयोग केला जातो. आपण त्याला इंग्लिशमध्ये क्विल्ट असं म्हणतो. हो, आजी म्हणाली, आपण आनंद गल्लीतून जाऊया. या या या, आजीने प्रेमाने हळुवारपणे बोलावलं आणि चहूबाजूंनी कुत्री मांजरी उड्या मारत बाहेर. ते पाहून वेंकीला हसूच फुटलं. बाजारातून घेतलेलं दूध तिने त्यांच्या भांड्यात ओतलं. भांडी चाटून स्वच्छ करेपर्यंत ते तिथेच थांबले. वेंकीला तिथून हलावंसंच वाटत नव्हतं. आजीने मग त्याला आठवण करून दिली की त्यांना बागेत जायचंय. नंतर ते दोघं एका छोट्या शाळेच्या मागच्या गल्लीतून गेले. तिथे मुलं लंगडी लगोरी आणि खो खो खेळत होती. ही गोंगाट गल्ली आहे का? वेंकीने विचारलं. नाही नाही, ही मस्ती गल्ली आहे. इथे मला तुझी आणि तुझ्या मित्रांची आठवण होते, आजी हसत हसत म्हणाली. गावातल्या सगळ्या गल्ल्यांना तू नावं ठेवलीस का? वेंकीने विचारलं. सगळ्या नाही, पण मला ज्या महत्त्वाच्या वाटतात फक्त त्यांनाच मी नावं दिली आहेत. आता बाग काही फार लांब नाही, पण तुला अजून थोडासा धीर धरावा लागेल. हं, मला मैत्री गल्लीतही थांबायचंय. मैत्री गल्लीत आजी तिच्या प्रिय मैत्रिणीला भेटायला जाते. त्यांची बालपणापासूनची दोस्ती आहे. त्या कुजबुजत बोलतात, हसतात. नंतर आजी तिला मिठी मारते आणि तिचा निरोप घेते. आम्हाला निघायला हवं, आता आम्ही स्वप्न गल्लीतून चालत जातो. स्वप्न गल्लीत खूप पुस्तकं असतात, वेंकीच्या शाळेतल्या ग्रंथालयापेक्षाही जास्त. ग्रंथालय म्हणजे काय माहितीये का? लायब्ररी. पुस्तक दुकानदार अगदी स्वस्तात जुनी पुस्तकं विकत असतो आणि लोकांची वाचून झालेली पुस्तकं विकत घेत असतो. आजी एक पुस्तक निवडते आणि म्हणते, चला आता आपण जवळजवळ बागेपाशी पोचलो आहोत. आणि ते जादू गल्लीतून चालायला सुरुवात करतात. वेंकी मान उंच करून सावली धरणाऱ्या मोठ्या झाडांकडे पाहतो. वाऱ्याची गार झुळूक अनुभवतो. आजी त्याला गुलमोहर, अमलताश आणि नीलमोहर अशी झाडं दाखवते. रस्त्यावरचा फुलांचा सडा जादूच्या गालीच्या सारखा दिसत असतो.
आणि शेवटी ते बागेत पोचतात. घर सोडून त्यांना बराच वेळ झालेला असतो. वेंकी आजूबाजूला पाहतो आणि त्या सकाळी त्याने पाहिलेली सर्व ठिकाणं आणि माणसं यांचा विचार करायला लागतो. तो आजीला म्हणतो, आजी, मला तुझ्या सगळ्या गल्ल्या खूप आवडल्या, पुढच्या वेळीही मी तुझ्या बरोबर येणार. ह गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.com.